नमस्कार मित्रांनो, YouTube चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वेरडी मध्ये आलो होतो आता आपण कॉल करण्यासाठी. स्पॉट वर आलो होतो जे गाड्यांचं ट्रेनिंगचं काम चालू होतं तिथून पाहू शकता. तर आपण तिथं एक काही मजूर काम करत होते, तर त्यांच्या कामाला अडथळा आला होता. मित्रांनो, कोणत्या जातीचं साप आहे तुम्हाला दाखवतो, हे पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता इथं हे पडदी ठोकण्याचं काम चालू होतं, त्यावेळेस इथं बसलेलं आहे. त्यांचं बोट लागलं होतं इथं, पण त्यांना जाणवलं तसं, म्हणून त्यांनी काम बंद केलेलं आहे. आता आपण ते कॉल रेस्क्यू करू, त्याला निसर्ग चांगलं म्हणजे पद्धतीने सोडून देऊ आपण. तुम्ही पाहू शकता पुढचं इकडे. मित्रांनो, याला इंग्लिशमध्ये रॅट सँडबॉक्स आणि मराठीमध्ये मित्रांनो त्याला धुडक्या गोनस या नावाने ओळखलं होतं. मित्रांनो, हा पूर्णपणे बिना विषारी आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बसलेला आहे तो. त्याचा कलर पाहू शकता मित्रांनो, मातीवानी कलर असतो. तिथं का बरं झालं ना, बोट वाचलं तुमचं. ठीक आहे, जिवंत असण म्हणजे जरा अवघडच वाटत. जिवंत डबल सावलीन घे, सावली चल चट केलं बसते. हा खाली डांबर झालं का तुम्ही गरम. मित्रांनो, काहीतरी खाल्लेलं आहे नाही पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, याला बाईट करण्याची एकदम इतक्या स्पीडने बाईट करतो की सांगता येत नाही. त्याला कोणती तरी एक जखम झालती मित्रांनो, पाहू शकता. पण ती एकदम आता बरं झालेली आहे. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आत्ता आपण कॉल केला होता आरंगाव दौंड रोड वेरडीमध्ये मिल्ट्रीच्या एरियात. मित्रांनो, तर आपण ढोरक्या गोनस बिनविषारी साप पकडला होता आपण तिथं. तर आपण त्याला निसर्गात सोडण्यासाठी आलो आहे. तुम्ही पाहू शकता कसा असतो ढोरक्या गोनस, त्याला ओळखायचा कसा आहे तुम्हाला दाखवतो. पाहू शकता मित्रांनो कसं ओळखायचं जवळ. मित्रांनो, याला मराठीमध्ये डुरक्या गोनस म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सँडबॉक्स या नावाने ओळखल्या जातो तो. आणि मित्रांनो, याला तुम्ही पाहू शकता याला ओळखायचं कसं, एकदम चिचोळ तोंड असतं मित्रांनो आणि डोळे त्याचे पाहू शकता तुम्ही जे बारीक आणि वरून एक व्हाईटमध्ये डोळ्यामध्ये एक बारीक लेन्स आणि असतं मित्रांनो. आणि मित्रांनो, याचा कलर तुम्ही पाहू शकता एकदम मातीवानी कलर आहे, हे तुम्ही पाहा. आणि मित्रांनो,
ही पद्धतीची शेपूड पाहू शकते एकदम आखूड असतं हात अटॅक बघा कसा करतो मित्रांनो नाही उडे ना तुम्ही पाहू शकता अटॅक कसा करतोय तुम्हाला एकदम जवळून दाखवतो मी हे पाहू शकता अटॅक त्याचा एकदम बोनस टाईप अटॅक करतो मित्रांनो याला अजगर वाणी दिसतो मित्रांनो पण कोणी पकडण्याचे प्रयत्न करू नका हा विषारी नसतो मित्रांनो याचं खाद्य मित्रांनो याचं खाद्याची तुम्हाला माहिती सांगतो पाल वगैरे वर छोटी छोटी पक्ष्याचे अंडे व अजून मित्रांनो सापसुरळी हे पदार्थ याचे खाण्याचे आहेत आणि जो राहतो कुठं मित्रांनो दगडा धोंड्यात मातीत याच्यात आढळला जातो मित्रांनो हा अजून तुम्हाला सांगतो सिटीमध्ये पण भरपूर प्रमाणात भेटतो आता सध्या तर तुम्ही पाहू शकता याला काहीतरी जखम झाली पण ती क्लिअर झालेली मित्रांनो आता आपण त्याला निसर्गात सोडून देऊ मित्रांनो मित्रांनो याची हाईट आहे ना कमीत कमी 3-3.5 फूट वाढतोय मित्रांनो किंवा 4 लईत लई आता आपण त्याला हात सोडून देऊ मित्रांनो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक व शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद.